हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागर अंकिता लोखंडे आणि सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचे मी सगळ्यांचेच इंटरव्ह्यू केलेत, पण एक कमेंट जी खूप फ्रिक्वेंटली लोक विचारत होते, प्रेक्षक विचारत होते की तुम्ही आबासाहेबांचा इंटरव्ह्यू घ्या आणि दौलत सोबत इंटरव्ह्यू घ्या असे, आणि अजूनही बऱ्याच कलाकारांचे आहेत, पण आज पब्लिक डिमांडवर दौलत आणि आबासाहेब एकत्र एकाच फ्रेममध्ये आहेत, तर दोघं कसे आहात? मस्त मज्जे. तू कशी आहे संगीता? मी खूप मस्त आहे आणि आज निमित्त खास आहे, कारण का आज आहे फादर्स डे आणि दौलतच्या आबांचं आम्ही तुम्हाला इंट्रोडक्शन नाही करून दिलं तर मग खूप वाईट वाटेल मला, कारण का सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका जेव्हापासून आले आबासाहेबांचं एक बोलतात ना व्यक्तिमत्व किंवा एक ते कॅरेक्टर प्रेक्षकांपर्यंत खूप स्ट्रॉंगली पोहोचतंय, म्हणूनच धनंजय सर पण आज आपल्यासोबत आहेत. सर कसे आहात? धन्यवाद. मी अगदी मजेत आहे. अंकिता तू कशी आहेस? मी खूप मस्त सर, आणि तुमचाच इंटरव्ह्यू बाकी होता करायचा आणि निमित्त खूप खास आलं आजचं आणि फादर्स डे आला. मला पहिलाच प्रश्न हा विचारा असं वाटेल की ऋषिकेश म्हणजे दौलत तुमचा मुलगा म्हणून जेव्हा ऑन स्क्रीन दिसतो पहिली भावना काय होती? कारण का दौलत हे कॅरेक्टरच खूप विचित्र आहे, म्हणजे तो खूप डोक्याने सनकी आहे दौलत. तर मग त्याच्यासारखा मुलगा जेव्हा एका बापाचा असतो काय फिलिंग होती पहिल्यांदा भूमिका आली तेव्हा? तसं बघायला गेलं तर घरोघरी एक दौलत असतो प्रत्येक घरात, आणि मला वाटतं हा प्रश्न आणखी तर तू खूप चांगला विचारलाय, कारण प्रत्येक घरामध्ये एक दौलत असतो. म्हटल्याप्रमाणे हा सगळ्या पालकांच्या वतीनं जे प्रेक्षकांमध्ये पॅरेंट्स आहेत ते त्यांच्या वतीने असावा असं मला वाटतंय. खूप छान भावना होती त्यावेळेला, त्याला बघता क्षणी वाटलं मुलगा तर खूप गोड दिसतोय, सोबर आहे, पण याच काम हा जो करायला लागला आणि तुम्ही बघत गेलो माझ्यासोबत, त्यावेळेला मात्र मी म्हटलं अरे नाही 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 हा घरा घरातला दौलत आहे. आणि मी पण मग त्यावेळेला माझ्यातला एक बाप जागरूक झाला आणि मजा आली. पण मग त्याच्यावर पहिला सीन करताना थोडा भावुक झालो की अरे बाबा, मी त्याच्यावर काही गोष्टींचे खऱ्या अर्थाने पहिल्याच दिवशी म्हणजे आमची ओळख झाली ज्या क्षणी, त्या क्षणी मी त्याच्यावर ओरडलो होतो की तू का थांबला इथे, काय करतोय, अनेक काही गोष्टी असतील. आणि त्यांनी तितकाच रिस्पेक्ट दिला आणि तितकाच आदर माझा केला, हो आबा मी जातोय वरती. त्यावेळेला मात्र मी त्याच्या आबा जो त्याच्या तोंडून उच्चारला गेला शब्द आणि माझ्यासाठी जो आदर होता तो मला माझ्या मुलाची आठवण करून दिली. अरे नाही म्हणलं मी घरीच आहे, हा माझाच मुलगा आहे, हा सेटवर हा वेगळा कुणी नाहीये. आणि मग तिथनं जे काही पहिल्याच दिवशी आमचं बाउंडिंग झालं आणि बस मी त्याच्या प्रेमात पडलो आणि तो माझ्या प्रेमात पडला. त्याच ताग्यात आम्ही जितके चिकटून बसलोय ना तसेच असतो आम्ही 24 तास. या 2 महिन्यात काय होत असतो? खूप छान. पण मी ऋषिकेशकडे येईन की ऋषिकेश जेव्हा धनंजय सर आले सेटवर आणि तुझी आणि त्यांची ओळख झाली पहिल्यांदाच, काय होती म्हणजे ती कशी झाली पहिली सुरुवात किंवा पहिलं बोलणं कोणी सुरू केलं आणि आता काय सिच्युएशन? पहिल्यांदा ना बँकेत सीन होता तेव्हा आम्ही भेटलो होतो दोघे, आणि तर पहिल्यांदा बँकेत सीन सुरू होता तेव्हा आमची पहिली भेट झाली होती मला वाटतं. हा मस्त ब्लॅक कलरचा शर्ट बीट घालून, ब्लू जीन्स आणि ब्लॅक कलरचा शर्ट घालून यंग मॅन एंटर झाला बँकेत आणि मला सांगितलं की तुझ्या बाबांचा रोल करणार आहे धनंजय वावळे वगैरे, त्यांचा आवाज वगैरे एकदम मस्त. आणि जाम इम्प्रेस झालो मी, अरे वा मस्त बाप मिळाले आपल्याला सिरियल मध्ये असा, मी खुश झालो. आणि काहीतरी गाडी पार्क करत होतो मी, त्याच्यावरून काहीतरी आपलं झालं होतं मला वाटतं, काहीतरी इथे उन्हात कशाला लावतोय आणि इथे दिवसभर ऊन येईल वगैरे, गाडीची काळजी घेतली पाहिजे वगैरे असं त्यांचं सुरू झालं, कलर डाऊन होऊन जातो वगैरे, असं काय 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 ते बोलत होते. तर म्हटलं हो आबा ठीक आहे आबा असं म्हणून मी लगेच ते जे त्यांनी जिथे सांगितले तिथे गाडी लावली वगैरे, तर असं ते आमचं पहिलं हे झालं होत. आणि त्यानंतर आता तर एक वर्षभरात छान गट्टी जमली आमची. आता आम्ही इथे आउटडोर शूट करतोय तर आम्ही दोघे रूम पार्टनर्स पण आहोत, एकाच रूम मध्ये आम्ही राहतोय आणि छान मित्रासारखे राहतो आम्ही. त्यांचा तो मोठेपण आहे की ते वयानं आणि अनुभवानं एवढे मोठे असून पण ते जाणून देत नाही असं काही नाही, त्याची तितकीच प्रगल्भता आहे ना म्हणून असं काही नाही, त्यांचा तो मोठेपणा. पण आमचं खरोखर म्हणजे असं वयाचं अंतर वगैरे हा काही विषयच नाहीये, खऱ्या अर्थाने आम्ही मित्र पण आहोत.
आणि खूप चांगले आणि असे ह्या नात्याचे मित्र असावे आणि खरोखरी हे नातं असंच असावं. ह्या इंटरव्ह्यूचं मी खरोखर मी तेच सांगतो की आम्ही त्याच पद्धतीने वागतोय की एक तिथे सेटवर असतो मी वडील तो मुलगा आणि तितक्याच आदराने सीन पण तसे खूप छान आहेत त्यांचे की तो प्रचंड रिस्पेक्ट करतो बाहेर जगामध्ये कसाही वागू परंतु वडिलांचा रिस्पेक्ट मात्र तो प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात व्यवस्थित करतो. गावभर जरी वळू सारखं उधळत असला आणि एरवी पण आम्ही ज्या वेळेला हे करतो तो त्याच्या आत जे काही बोलून दाखवत नाही तो परंतु आतमध्ये मला तो खूप त्याच पद्धतीने बघतो की नाही हे वडिलांसारखे वडिलांसारखे आणि मी त्याला मात्र मित्रासारखं करतो. म्हणजे त्यामुळे मलाही आपल्या प्रेक्षकांना हेच सांगावं वाटतंय की मुलगा कसाही असो त्याच्याशी मैत्री करा मैत्री करा. बऱ्याच गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होतात टेन्शन राहत नाही. मग तो मला याच्यासारखा वळू का असे ना तो दौलत राव तुमच्या घरातला. अगदीच अगदीच. पण मी ना ऋषिकेशशी या आधी पण इंटरव्ह्यू केलेत म्हणजे मला माहिती आहे. आता मी सगळ्यांकडून ऐकलंय की ऋषिकेश ऑन स्क्रीन कसा आहे आणि ऑफ स्क्रीन कसा आहे. पण मला ऋषिकेश तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की धनंजय सर ऑन स्क्रीन आम्हाला खूप स्ट्रिक्ट दिसतात म्हणजे त्यांच्याकडे बघून भीती वाटते त्या कॅरेक्टरची. आदरयुक्त भीती वाटते. एक आदर पण असतो आणि ती भीती पण असते. कधी कधी राग पण येतो त्या कॅरेक्टरचा. पण ते ऑफ स्क्रीन कसे आहेत म्हणजे ऑफ स्क्रीन त्यांचं सेटवरचं वातावरण कसं असतं. अरे एकदम धमाल माणूस आहे. ऑफ स्क्रीन म्हणजे एकदम ते सतत काही ना काहीतरी गोष्टीमध्ये गंमत शोधत असतात आणि आम्हाला आमच्याशी शेअर करत असतात. जेव्हा शॉर्ट कट होतो तेव्हा काही ना काहीतरी मजा मस्ती चालू असते त्यांची सतत. आणि म्हणजे ते काय ते आव आणत नाही. म्हणजे त्यांचा एवढा अनुभव आहे एवढी कामं त्यांनी केलेली त्याच्या आधी त्याचं ते आव न आणता छान आम्हाला काही गोष्टी सांगत पण राहतात. पण ते एकदम हलक्या फुलक्या पद्धतीनं सांगत राहतात. आणि आता तर आम्ही रूम शेअर करतोय एकत्र तर अजूनच जवळून त्यांचा सहवास मिळाला. तर एकदम चिल माणूस आहे. म्हणजे मी जे त्यांना सिरियल मध्ये डॅडी कूल म्हणतो ते तसेच आहे. ते खऱ्या आयुष्यात पण एकदम कूल आहे. मजा येते त्यांच्यावर काम करतात. हो पण मी आता मध्यंतरी जेव्हा इंस्टाग्राम बघत होते तेव्हा तुम्ही चौघांनी मिळून धम्माल केलेली स्टोरी मध्ये तुम्ही विचारलेलं आस्क अस एनीथिंग आणि लोकांनी खूप प्रश्न विचारलेले तुम्हाला. तर मला धनंजय सरांना विचारावं असं वाटतं की दौलत तुम्हाला मदत करतोय का म्हणजे जास्त सोशली यायची. कारण का दौलत तेवढं म्हणजे ऋषिकेश तेवढा जास्त नसतो. नाही नाही हा भ्रम आहे प्रचंड. म्हणजे मला सगळ्याच अर्थाने तो हेल्प करतो. काय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो अगदी उपलब्ध आहे माझ्यासाठी 24 तास. तो मला जसं काही प्रश्न नाही म्हणजे कधीही त्याला फोन करा कधी काय करा उठवा अरे यार असं काही प्रॉब्लेम वाटतोय किंवा पाऊस आला अचानक बाहेर तर मला तो रात्री 2-2.5 वाजता पाऊस बघावा वाटतोय इथे दमणमध्ये गोव्यात वाटायचं. मी त्याला उठवायचो तो कधी म्हणाला नाही की नाही आता मी झोपतोय तुम्ही बघा नाही मला काय तो उठून अवेलेबल असेल तर चलो बघूयात. आणि दोघांमधून आम्ही पाऊस पण बघतोय म्हणजे आजही आजचा काय नाही. ती म्हणते की सोशल मीडियावर तुम्ही याच्या आधी नव्हतात कधी तर आता तुम्ही इंस्टाग्राम आणि या सगळ्या गोष्टींवर आमच्यामुळे जास्ती असं आहे. तर मी ते सांगतो की ते हा तर तो त्याने मला इकडे तो घेऊन आलाय. खर तर मी खरंच नसायचो. मी फार तर फार व्हॉट्सअप माझा असायचं. पर्सनल नंबर जे काय आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट जे काही माझे ग्रुप असतील मुंबई पुणे नाशिक काय आणखी कुठले कोल्हापूर. परंतु याच्या व्यतिरिक्त मी फेसबुकवर पण होतो. माझं फेसबुकचं अकाउंट मी उघडून दिलं आणि उघडून दिलं. इन्स्टा मी उघडून दिलं आणि उघडून दिलं. मी त्याच्यामुळे मी येतोय. तेही मी असं नसलो की ते तिकडे जाऊन चेक करतात तुम्ही आहे का नाही तिकडे चला चला या 2 मिनिटं या. त्याच्यामुळे मला यावं लागतं. आणि आता मी खरंच नव्हतो. पण परंतु तुझे इंटरव्ह्यू त्याचे ते सगळे बघितलेत पूर्वी युट्यूबवर वगैरे. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला फोर्स केलाय की तुम्ही या इकडे आणि या. त्याचा तुम्हाला कदाचित संपर्क तुमचा वाढतो विचारतात. फेसबुक वगैरे त्यांना उघडून दिले ना तर मला तर पश्चाताप होतो. यांना कशाला काय फेसबुक अकाउंट उघडून. आई शपथ तुला सांगतो अंकिता हे ना ते फेसबुक उघडून दिल्यापासून 24 तास त्याच्यावरच असतात. सकाळी उठल्या माणूस पहिला फोन घेऊन स्क्रोल करतोय फेसबुक. त्यांना आम्ही काय म्हणतोय काय घेणं देणं नसतं. कधी आमच्याकडे लक्ष पण नसतं. आबा जेवायला चला. हा आबा जेवायला चला. हो आबा हा जेवायला. असं एवढे ते मग्न रममाण होतात त्या फेसबुक मध्ये. नवीन नवीन मित्र मैत्रिणी भेटतात. भरपूर उत्तरं देण्यापेक्षा रोजच थोडा थोडा अभ्यास करा म्हणतो ना आपण. तसे रोजचे उत्तरं दिले म्हणजे काय नाही काय नाही ग माणूस बिघडला. माणूस बिघडला. फेसबुक ऍडिक्ट झाले ते इन्स्टा बिन्स्टावर पण येऊ लागले जाता. काय नाही काय माणसात राहिला नाही. माणूस माणसात राहिला नाही. काय सांगायचं.
बापावर पोरग गेलं तसं आता पोरावर मी जातोय बस एवढंच काय नाही मी नसतो एवढं सोशल मीडियावर तेवढे ते असतात मला नाही लावून दिलं आणि स्वतः बाजूला झालं असं म्हणावं लागेल मी तहान भूक विसरून माणूस सोशल मीडियावर लगे रो अरे काय एवढं बोल जरा इकडे तिकडे काय पण हे खूप छान आहे म्हणजे ऍक्टिव्हली सगळं हँडल करू लागले हो हो खरंच हे खूप मस्त आहे कारण का मीही माझ्या आई आणि पप्पांना उडून दिलंय व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुक जे काही असू दे पण हे खूप रिअल वाटतं म्हणजे आता मी तुमच्या दोघांसोबत गप्पा मारते तर जे मला स्क्रीनवर दिसते तेच मला इथे ते बॉन्डिंग दिसतंय कारण का म्हणूनच ते स्क्रीनवर इतक्या छान पद्धतीने दिसतंय कारण का ते कॅमेऱ्याच्या मागे इतकं सुंदर आहे. सो मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या दोघांनाच इतके दिवस एकत्र आहात इतकं सुंदर बॉन्डिंग झालंय एखाद्या तुमच्या दोघांकडून म्हणजे मी धनंजय सरांना आधी सांगेन की तुम्हाला ऋषिकेशची एखादी सवय जर घ्यायची असेल तर कोणती घ्याल एक सवय ऑनस्क्रीन की ऑफस्क्रीन सॉरी सेटवर की बाहेरची ऋषिकेश म्हणजे तो वेळेचा फार पक्का आहे हे फार महत्वाचं आहे म्हणजे साडेसहाचा जर कॉल टाइम असेल तर तो सहाला रेडी असतो आणि मला म्हणतो चला लवकर जायचं आहे आपल्याला वगैरे तर ते मला आणि हे फेसबुक सकाळी उठल्यावर तेवढा तो माझा ड्रॉबॅक आहे परंतु झालाय म्हणजे तयार तो क्रिएट झालाय तसा फक्त त्याचं ते एक तो वेळेचा तो एक त्याच्यात मला ते एक खूप आवडतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनरली आम्ही जे काही बाहेर आहोत ते इकडे शूटिंग आहे आणि आम्ही सोबत आहोत तर त्याचा अभ्यास सतत चालू असतो त्याच्याकडे जर स्क्रिप्ट आलं तर तो त्याच्यातही गुंतलेला असतो तेव्हाही वाटतं की नाही हे असंही पाहिजे की तिकडे जाण्यापूर्वी एकदा तो अभ्यास केला पाहिजे काय आहे ते वाक्य विकी त्याच्यातच हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची गाणे गाणे म्हणजे तो तिकडे असला तरी बाथरूममध्ये इकडे तिकडे ज्या पट्टीत त्याची गाणी असतात ना तर तिथे एकदम आराम लावायची गरज नाही इतक्या व्यवस्थित सुरत आणि तालात असतं ते गाणे ते मला असं वाटतं की गायला पाहिजे. मग मी काल की परवाच त्याला म्हणालो की तुझी एक गंमत मला घ्यायची वाटते की गाणं गायला पाहिजे कसा गातो काय त्याची परंतु नाही महत्वाचं बोलतो एक मिनिट अजून की एक गंमत म्हणजे अशी की मी त्याला म्हणलं तू हा रियाज करतोय तो कसला गाण्याचा म्हणजे गाण्याचा नाही रे गाणं तर ठीक आहे तू गंमत म्हणून गात असेल किंवा काय पण त्याची मला एक गंमत तुम्ही आमचं सिरियल बघताय तर त्यामध्ये बघा की भली मोठी मोठी वाक्य असतात एक दोन दोन तीन तीन वाक्य तो एका दमात उच्चारतो त्याच्या मागेचं कारण असेल ना तर ते जे काही नट मंडळी नवीन येऊ बघतायत त्याच्या बरोबर जे शिकतायत आणखी काय त्यांना इच्छा या त्यांनी तो विचार करावा की गाणं तो ज्या पद्धतीने गातो ना तर त्या गाण्यामधनं बघा तो ते डायलॉग एका जमात खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तो बोलून जातो आणि त्याच्यात व्हेरिएशन असतात प्रत्येक शब्दामध्ये खाली वर जो काही उतार उतार एक्सपेक्टेड असतो तिथे त्या कॅरेक्टरसाठी वगैरे तर तोच येतो त्याला म्हणून तू ह्या गाण्यामुळे करतो असं भेटवलं त्याला ते पहिल्यांदा तो मला हे पहिल्यांदा कळलं तर म्हणलं नाही आता मला तुझ्यासाठी गाण्याची सवय लावायची ही एक सवय लावून घ्यायची मला काय शब्द उच्चारतो काय ते त्याच्याशी काही घेणं नाही पण ते तू नाही मी तर मी गाणार म्हणजे ही सवय मला घ्यायची आणखी खूप मस्त खूप म्हणजे दौलत म्हणजे ऋषिकेशचं इतकं चांगलं वर्णन मी इतक्या इंटरव्ह्यू मध्ये आज पहिल्यांदा ऐकलंय की तो इतकी मोठी वाक्य तो कसा इतका छान बोलतो तर हे कारण आहे त्या मागे नाही ग मला लय छळतात हे सगळे लोक माहितीये का तू एवढा मोठ्यानं गातोस वगैरे वगैरे पण हे तेच आहे की आता मी जवळजवळ 2010 नंतर अंकिता मी हॉस्टेल्स वरती राहिलेलो आहे घरात घर सोडून आई बाबांपासून लांब शिक्षणासाठी बाहेर पडलो आणि हॉस्टेल्स वरती राहिलेलो आहे तर तिकडे असंच आम्ही मोकळे ढाकळे राहायचो कपडे इकडे तिकडे पडले कोणाची चड्डी इकडे टांगली आहे पॅन्ट सॉक्स तिकडे लोंबतोय आणि मग मोठमोठ्याने गाणी गातच फिरतोय हॉस्टेलच्या कॉरिडॉर्स मधून तिकडे काही निर्बंध नसतात आपल्याला म्हणजे मस्त फ्री वर्ड सारखं लाईफ असतं ना तर ते आता आबांबरोबर 2 महिने ते रूम शेअर करताना त्यांच्यावर राहताना मला परत तो फील येतोय की हॉस्टेल मध्ये राहिल्यासारखा मित्रांबरोबर राहिल्यासारखा कॉलेजच्या आणि ते पण मला कधी रोकटोक करत नाहीत की काय रे कसला इरिटेटिंग जातोय वगैरे काही नाही काही नाही त्यांचं आपलं चालू असतं ते मला साथ देतात ना चालू आहे त्यामुळे फावतं माझं म्हणून दोघांचं असं झालं की रूम खूप छान आवरलेला असेल ना तर आम्हाला झोप येत नाही आम्ही जास्त व्यक्त करतो आणि मग झोपतो आता पण तुला माहिती का रूमचा हा एवढाच कोपरा आम्ही जरा नीट आवरला इंटरव्ह्यू करायचा म्हणून बाकी जर कॅमेरा चुकून पॅन केला इकडे तर हा इंटरव्ह्यू इथून पुढे लोक बघणार नाही. पण ऋषिकेश तू मोठ्याने गातोस चांगली गोष्ट आहे पण तू चुकीचं गात नाहीये पूजा सारखं अरे करेक्ट
करेक्ट. बघ आता कॅमेरा कॅमेराची थरथर होतीये बघ, कारण कॅमेरा हँडल करते पूजा आता आमचा इंटरव्ह्यू चालू असताना, आणि तिचा तो ये राहते ये मोसमचा किस्सा तर हिट आहे. बऱ्याच लोकांनी बघितला नसेल तर मी पटकन सांगून टाकतो आता. पूजा पुरंदरे, पूजा पुरंदरे जी मिस नाशिकची जी भूमिका करते ती परवा गाणं गात होती आणि ती असं म्हणाली की ये राते ये मौसम नदी का किराणा. येस, त्याच्यापेक्षा मी परत गातो. थँक्स अंकिता मला रिमाइंड करत होते. ती आता कॅमेराच्या मागे अशी तोंड करतीये. ओके सो आता धनंजय सरांचं कळलं की रे तुझ्याकडून कोणती सवय घेणार आहे किंवा तुझी एखादी सवय त्यांना का आवडते आणि किती आवडते, तर तुला कोणती त्यांची एखादी सवय घ्यावीशी वाटेल? त्यांची सवय मी तुला सांगतो, ते ना खूप नीट नेटके राहतात, म्हणजे कपडे वगैरे एकदम छान त्यांना घालायला आवडतात आणि सीन मध्ये पण इव्हन ना ते खूप कॉन्शियसली लक्ष देतात या गोष्टीकडे की त्यांचा पेहराव जो आहे त्यांचा कॉस्ट्युम तो व्यवस्थित असेल. ते स्वतः स्वच्छ कॉस्ट्युम धुवून इस्त्री करून आणतात, जॅकेट्स बिकेट्स, त्यांना ती आवड आहे की आपला कॉस्ट्युम नीट नेटका असला पाहिजे. त्यांचा जो लुक आहे त्याच्या बाबतीत ते खूप कॉन्शियस असतात. म्हणजे आता तुला सांगतो कंगू आहे का, एक मिनिट, आता समज सीन चालू होणार आहे, हा सीन चालू होणार, आता दोन मिनिटात सीन चालू होणार, आता हा माणूस कोपऱ्यात तिकडे मेकअप मॅनला घेऊन आरसा लावून दाढी विंचरत, दाढी मिशा विंचरत आहे, तो गमतीचा भाग सोड, पण ना ते त्यांच्या लुकच्या बाबतीत खूप कॉन्शियस असतात आणि ते लक्षपूर्वक छान आपण दिसलो पाहिजे स्क्रीनला यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. ते खूप त्यांच्याकडून घेण्यासारखे आहे. मी त्या बाबतीत खूप आळशी आहे, मी आपलं एवढी काळजी घेत नाही, म्हणजे जरा दाढी बिडी वाढलेली असते कधी ती ट्रिम करावी, जरा व्यवस्थित राहावं असं वाटतं मला, पण ते जरा कंटाळा होतो माझ्याकडून, पण ती गोष्ट त्यांच्याकडून घेण्यासारखी आहे. आणि ते त्यांच्या आवाजाची खूप काळजी घेतात, तर त्यांचा आवाज एकदम मस्त आहे आणि ते छान वापरतात, पण त्यासाठी ते काळजी घेतात, ते आवाजाचे व्यायाम करतात. त्यांनी मला एक दोन व्यायाम शिकवलेत पण आवाजाचे, ओंकार वगैरे लावतात आणि ते काय, अरे आत्ता पण इंटरव्ह्यूला बसण्यापूर्वी ना म्हणजे आबा काय करताय, कंठ सुधारक वटी खात होते, त्यांनी मला पण दिली आत्ता, नाही म्हणजे जरा कफ वगैरे चिकटलेला असतो आपल्या घशाला तो निघून जातो वगैरे असं ते मला शिकवत होते. ते छान आहे, पण ते त्यांचं घेण्यासारखं आहे आणि नटाने ही सगळी काळजी घेतली पाहिजे, ते सगळे ते करतात, माझा जरा आळस होतो पण ह्या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला आवडतील. हा नाही, त्याचं कारण आहे तेच ना की आपल्याला ह्या सीनला आपण जर काही बोलता बोलता आपले केस विस्कटले गेले किंवा हवेने काही झालं तर त्याचा जर क्लोज लागला किंवा काही झालं तर आपण तसंच असलो ती जर बसतो ना, म्हणतो कंटिन्यू उगाच नाही तेवढे रुबाबदार दिसत स्क्रीनवर. इंडोर जरी असं तर घाम येतो सातत्यानं, मग घाम टिपताना केसांच थोडस हे झाले तर तो ते क्लिअर असावेत व्यवस्थित, म्हणजे एडिटरलाही प्रॉब्लेम येत नाही आणि आपल्यालाही ते दिसताना छान दिसत, असा सरळ साधा तो पहिल्यापासून तो आहे, बाकी काही असं त्याच्या मागे फार नाही. अगदीच. आणि ना सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने अनेक नव्या नात्यांची नव्याने ओळख करून दिली, म्हणजे जुन्याच नात्यांची नव्याने ओळख करून दिली, म्हणजे ते बापू आणि लतिकाचं नातं असू दे, अभिमन्यू आणि आबांचं नातं असू आप्पांचं नातं असू दे, आबा आणि दौलतचं नातं असू दे, ही नाती खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर आली आहे. तुमच्या दोघांचं बॉन्डिंग किंवा तुमच्या दोघांचं नातं सोडता वगळता, तुम्हाला या मालिकेतलं एक कोणतं नातं खूप जास्त आवडतं किंवा भावतं? मला ना सज्जन रावांचं आणि बापूंचं आणि आजींचं जे आहे ना बॉन्डिंग ते खूप गोड वाटत, म्हणजे हा कारण ते तर लतिकासाठी आलेलं स्थळ होत पण ते काही समोर वर्क झालं नाही आणि नंतर तो माणूस येऊन त्यांच्याच घरात राहिला, पण तो गोड इतका त्यांचा मुलगा असल्यासारखा राहतोय, त्यांच्यावर रुसतोय रडतोय पण, आणि ते खूप मग ते पण त्याला समजावतात, तो जरा बोळसट आहे तर ते त्याला समजून घेतात, ते मला बॉन्डिंग खूप आवडतं सिरियल मधलं. एक्झॅक्टली ते सज्जनच्या बाबतीतच ते बोलावं लागेल, कारण तो तिथे आता ऋषी म्हणाल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण काही ठिकाणी त्याची जी काही द्विधा मनस्थिती झाली आहे, म्हणजे तो थोडक्यात ज्या वेळेला आव्या ऍडमिट असतो आणि तो हॉस्पिटलमध्ये येतो, एका बाजूला त्याला आतमध्ये लतिकाला सांगायचं पण आहे तो बरा होईल, परंतु बॅक ऑफ द माइंड हे पण असेल हा बरा झाला तर परत यांचं तर, आणि ती त्याच्याकडे जाते खेचली जाते ओढली जाते तिची ओढ आणि ती त्याला दिसतंय, पण तरी तो त्याचं एक जे सामाजिक कर्तव्य आहे ते तो सगळं पार करतोय, तर त्यावेळेला त्याची जी काही मानसिकता असेल ना ती म्हणजे
आणि सज्जनने म्हणजे संदेशने अप्रतिम ते सीन बाहेर काढले, फारच सुंदर. दिग्दर्शकांनी तो त्या पद्धतीने व्यवस्थितच शूट केले. आणि खरंच आहे, म्हणजे ते नातं एक वेगळंच आहे का, तो माझ्याशी आता वेगळ्या पद्धतीने दौलतला एक वेगळा, आणि तो वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या पद्धतीने होतो. तो म्हणजे ते कॅरेक्टरच एक वेगळ्या पद्धतीचं आहे. खरंच म्हणजे शब्द नाही मला बोलायला, फारच. अगदीच. आज आपण फादर्स डे च्या निमित्ताने गप्पा मारतोय, तर मला धनंजय सरांना हा प्रश्न विचारा असं वाटेल की जसं आपलं पहिलाच प्रश्न होता आणि पहिलंच बोलणं झालं की प्रत्येक घरात एक दौलत असतो, प्रत्येक घरात एक दौलत नावाचा किंवा दौलतच्या स्वभावासारखा एखादा मुलगा असेल किंवा नसेल किंवा मुलगी असेल, तर प्रत्येक बापाचं एक कर्तव्य असतं किंवा त्या मुलाच्या मागे बापाचं नाव लावलं जातं. प्रत्येक वेळेस तो मुलगा काही चुकीचं करतो तेव्हा बापावर येतं की हा जे संस्कार असेल ते संस्कार तसे. तर या सगळ्या निमित्ताने किंवा याच फादर्स डेच्या निमित्ताने तुम्ही समस्त वडिलांना किंवा समस्त मुलांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल? नाही, मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे तेच की तो मुलगा वागताना त्याच्यामागे काहीतरी कारण असेल, एकतर संगत असेल, ती तुम्ही एकदा बघा आणि मैत्री करा त्याच्याशी. त्याच्या अपेक्षा काय आहेत त्या जरा समजून घ्या. शक्य नसेल पुरवणं ती गोष्ट सुद्धा त्यांना, परंतु समजून घ्या किमान. आणि तुम्हाला का ते शक्य नाहीये किंवा काय नेमका प्रॉब्लेम आहे ते मित्रासारखं डिस्कस करा. तो तुमच्या बरोबर असा मोकळा बोलला पाहिजे. संवाद जर नाही झाला बाप आणि मुलामध्ये तर मात्र खरोखर हे प्रॉब्लेम असतात. आता ठीक आहे, सिरियल आहे हे थोडस ठरवून असतं, परंतु खऱ्या आयुष्यामध्ये जर ना तुम्ही संपर्क मुलाशी पाहिजे सातत्याला. बऱ्याचदा मुलंही टाळतात बापाला आणि वडील पण मुलाशी ठीक आहे मी माझ्या व्यापातीने माझ्या कामात आहे या गोष्टी होतात, परंतु नाही मी एकच सांगेल तुम्ही मैत्रीच करा, दुसरा पर्याय नाही. तिसरा माणूस घेऊच नका, आईला घेऊ नका मध्ये कि आजोबाला घेऊ नका. पहिले तुमची मैत्री असू द्या, मग तुम्ही सगळं जग हँडल करा. खूप छान, खूप छान. आणि मला खरंच खूप बरं वाटलंय आज गप्पा मारून, कारण का मी कधीही तुमचा इंटरव्ह्यू केला नव्हता आणि दौलत सोबत आज तुम्ही माझ्यासोबत फ्रेम मध्ये बसलायत आणि मला खूप बरं वाटलंय. निमित्त खूप सुंदर होतं म्हणून म्हटलं आज दोघांना एका फ्रेम मध्ये आपण घेऊन येऊया. छान गप्पा मारलाय तुम्ही आणि खरंच तुम्ही खूप छान करताय. आबा हे कॅरेक्टर प्रेक्षकांपर्यंत खूप स्ट्रॉंगली पोहोचतंय, जसं मी आधीच म्हटलं की खूप स्ट्रॉंगली प्रेक्षक एक्सेप्ट करतायत. हा, त्यांचे थॉट प्रोसेस वेगळे आहेत म्हणून काही काहींना नाही पटत त्यांचं वागणं, पण काहींना पटतंय. सो तुम्ही खूप छान करताय आणि दोघांनाही खूप शुभेच्छा आणि मला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि मीही खूप आभारी आहे की मला आज तू बोलवलंस आणि आज मी प्रेक्षकांसमोर बोलतोय, तर खरं मी तुझा आभारी आहे तर तू मला ही संधी दिली. धन्यवाद. थँक्यू अंकिता, थँक्यू सो मच. थँक्यू.